सामने आयोजकांच्या वतीने दिनांक 5/3 पासून दिवस रात्र खेळण्यात येतील. निश्चितच प्रथम चिट्ठी काढण्याचा मान आम्ही देतोय आमचे आधारस्तंभ श्री नरेश म्हात्रे यांना विनंती करतो की यांनी प्रथम चिट्ठी उचलून कोणता संघ येतोय निश्चितच वाकलन पहिला संघ वाकलन एक जबरदस्त असा संघ नावाजलेला असा संघ ज्या संघाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात निश्चितच धमाके काय सुरुवात होते पहिला संघ निघतोय तो वाकलन दुसरी चिट्टी यानंतर उचलतील ते विलास पाटील पाहूया कोणता संघ निघतोय वाकलन विरुद्ध विरुद्ध खेळण्यास निश्चितच कोणता संघ असेल पाहूया सरळ पहिल्याच सामन्याला अशी रूपरेषा होते वाकलन विरुद्ध सरळ आणि यानंतर मी श्री प्रवीण चौधरी यांना विनंती करतो की यांनी एक चिट्ठी उचलायची आहे निश्चितच आपल्या समोर दिसतोय वाकलन विरुद्ध सरळ एक जबरदस्त सुरुवात होणार आहे प्रवीण चौधरी यांनी पुढची चिट्ठी उचलायची आहे पाहूया पुढचा गट गटामधून कोणता संघ येतोय संघ आहे घाटाल आता मात्र एक घाटाल या संघाची चिट्ठी उठते पाहूया भोंडीमधून चंदुदादा चौधरी यांना विनंती करतो यांनी चिट्ठी उचलायची आहे आता घाटाल विरुद्ध कोणता संघ खेळणार प्रेक्षकांना आतुरता आहे सर्व संघांना आतुरता आहे भादवड करेश भादवडच्या दोन टीमी तर खेळणार आहेत त्यामुळे भादवड करेश असं नाव देण्यात आलेलं त्या टीमला त्यानंतर पुन्हा एकदा सुनील चौधरी यांना मी विनंती करतो कल्याण रायगड ठाणे पनवेल या परिसरातून कोणती टीम निघते टीमचं नाव आहे मुंब्रा अल्टिमेट मुंब्रा आता या संघाविरुद्ध कोणता संघ खेळतोय मी रवी पाटील यांना विनंती करतोय आपण चिट्टी उचलायची आहे आणि चिट्टी निघते मुंब्रा विरुद्ध टेमगाव मुंब्रा अल्टिमेट विरुद्ध टेमगाव पुन्हा म्हणता मी दिलीप फौजदार यांना विनंती करतोय की आपण चिट्टी उचलायची आहे ठाणे रायगड कल्याण या संघांमधून निघतो तो मोठा गाव आणि रजनीश पाटील यांना विनंती करतो आपण एक चिट्ठी उचलायची आहे भिवंडी या परिसरातून चिट्ठी निघते मयुरेश भादवड मोठा गाव विरुद्ध मयुरेश भादवड मी वंदन तरी यांना विनंती करतोय आपण ठाणे कल्याण रायगड या परिसरातून चिट्ठी उचलायची आहे पाहूया कोणती चिट्ठी उचलते चिट्ठी येते ती मुरवी आता मुरवी विरुद्ध भिवंडी परिसरातून कोणता संघ येतोय शैलेश पाटील यांना विनंती करतोय कामगार विरुद्ध मुरवी मित्रांनो कोणत्याही प्रकारे इथं संघाची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही केलेला कामगार विरुद्ध मुरवी शैलेश पाटील यांच्या हातून कामतगार संघाचं नाव निघालेलं आहे आता मी करेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण ठाणे कल्याण पनवेल या संघात मधून एक संघ काढायचा आहे चिट्ठी काढायची आहे चिट्ठी निघते ती वडवली बी आणि किरण पाटील यांना विनंती करतोय मी की भिवंडी परिसरातून आपण एक चिट्ठी काढायची आहे निश्चितच गोरसई ए या सामन्यामध्ये दोन संघ खेळणार आहेत गोरसई कडून गोरसई ए आणि गोरसई बी या सामन्यात वरवली बी आणि वरवली गोरसई ए मी आलोक चौधरी यांना विनंती करतो आपण पनवेल रायगड
एक चौधरी एक पवार निश्चित कुडूस यांच्या विरुद्ध कोण लढतोय पाहूया. शशी पाटील यांना विनंती करतोय आपण एक चिठ्ठी उठलाची आहे. नाव निघत वल पाडा कुडूस विरुद्ध वल पाडा. मित्रांनो लाईव्ह टेलिक्लास केला जातो या लॉजचा एक आगळं वेगळं आयोजन करण्यात येत आहे. जॉली तर्फे अरविंद पाटील यांना विनंती करतो की आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. ठाणे रायगड कल्याण या संघ कामन आता मात्र कामन विरुद्ध कोणत्या संघाचं नाव निघतोय. प्रशांत पाटील यांना विनंती करतोय मी की आपण एक चिठ्ठी काढायची आहे भिवंडी परिसरातून. चिठ्ठी निघते कामन विरुद्ध रहाणार. उपस्थित विनोद काटेकरी यांना मी विनंती करतो. आपण यानंतर ठाणे कल्याण रायगड या परिसरातून एक चिठ्ठी काढायची आहे. चिठ्ठी निघते वाघवी. आता वाघवी विरुद्ध कोणता संघ खेळतो भिवंडी परिसरातून. अमोल पाटील अमोलदा अमोल पाटील यांनी चिठ्ठी काढायची आहे. भिनार वाघवी विरुद्ध भिनार हा सामना रंगणार आहे. थोड्याच वेळा तिथे वेळापत्रकही आपल्याला देण्यात येईल. आता यानंतर आपलीच चौधरी ठाणे कल्याण रायगड पनवेल या परिसरातून कोणता संघ निघतोय. अखिल चौधरी संघ निघतो तो कोळशेत. यानंतर विकास पाटील यांना विनंती करेन की आपण एक भिवंडी परिसरातून संघ काढायचा आहे. चिठ्ठी काढायची आहे. चिठ्ठी निघते ती कांबा भिवंडी कांबा. निश्चितच यानंतर चिठ्ठी काढण्यासाठी मी बोलत जीत यांना. जीत यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. पाहूया ठाणे कल्याण या परिसरातून एक चिठ्ठी काढायची जीत यांनी. सापाड सापाड तसेच गोरसे बी. मी ते यापूर्वीच सांगितलं होतं गोरसेचे दोन संघ आहेत गोरसे बी विरुद्ध सापाडे. विकी चौधरी यांना विनंती करतोय आपण एक चिठ्ठी काढायची आहे. उत्तन उत्तन या संघाविरुद्ध कोणता संघ येतो. राकेश चौधरी यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. नाव खार बाव. खारबाव विरुद्ध उत्तन. पुन्हा एकदा ठाणे कल्याण रायगड या परिसरातून एक चिठ्ठी काढायची आहे. आणि निश्चितच एक छोटा मुलगा येतो प्रवीण चौधरी यांचा मुलगा साई साईराज चौधरी यांच्या हस्ते तसेच मी ओम पाटील यांना विनंती करतोय आपण एक भिवंडी परिसरातून चिठ्ठी काढायची ना. आणि कोणती चिठ्ठी निघते सुरई कासारवाडवी विरुद्ध सुरई. हा सामना रंगणार आहे कासारवाडवी विरुद्ध सुरई. तुम्हा मी विनंती करतो मुकेश पाटील यांना आपण एक चिठ्ठी काढायची आहे. ठाणे कल्याण रायगड या परिसरातून चिठ्ठी निघते ती पेठ. आणि पेठ समोर कोणता संघ खेळणार आहे यासाठी मी आमंत्रित करतो नीरज चौधरी यांना. नीरज चौधरी भिवंडी परिसरातून एक चिठ्ठी काढायची आहे. पाहूया कोणती चिठ्ठी निघते. निश्चित वळ आणि पेठ या संघांचे दोन हात होतील
एकमेकांसमोर पुन्हा एकदा आपण ठाणे कल्याण रायगड या परिसरातून कोणती चिट्ठी निघते मी आमंत्रित करतो अविन पाटील यांना अविन पाटील आपण काढायची चिट्ठी आणि चिट्ठी निघते ती कासार ओरवली पडगा पडगा बोरवली निश्चितच सशांत पाटील यांना मी विनंती करतोय भोंडी परिसरातून पडगा बोरवली या संघाविरुद्ध कोणता संघ खेळतोय संघ आहे केवणी दिवे केवणी दिवे विरुद्ध पडगा बोरवली यानंतर ठाणे कल्याण रायगड या परिसरातून चिट्ठी करण्यासाठी मी आमंत्रित करतो गणेश पाटील यांना गणेश पाटील यांच्या हस्ते चिट्ठी निघते चिट्ठी आहे जू चंद्र आणि जू चंद्र यांच्या विरुद्ध चिट्ठी काढण्यासाठी मी आमंत्रित करतो दक्ष चौधरी भिवंडी परिसरातून जू चंद्र या संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार यासाठी मी आमंत्रित केलंय चिट्ठी निघते ती पिंपळघर जू चंद्र विरुद्ध पिंपळघर असा सामना रंगणार आहे निश्चितच एक चांगलं आयोजन म्हणावं लागेल लाईव्ह टेलिकास्ट जो होतोय या लॉटचा पुन्हा एकदा ठाणे पालघर रायगड या परिसरातून मिसी नरेश म्हात्रे यांना आमंत्रित करतो वर्तक नगर टीम निघते वर्तक नगर त्याच समोर कोण खेळणार आहे पाहूया संघ कोण येतो वर्तक नगर याच्या समोर वडघर वर्तक नगर विरुद्ध वडघर तत्री यानंतर आता वडघर आणि वर्तक नगर या दोन सामन्यांचे यानंतर दोन बाकी आहेत भिवंडी परिसरात आणि भिवंडी परिसरात हे शेवटचे दोन टीम खेळतील पोगाव विरुद्ध आम्ही जास्तीत जास्त भिवंडी परिसराच्या टीमी घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे या दोन टीम वाढलेल्या आहेत वराल देवी ताडाली पोगाव विरुद्ध वराल देवी ताडाली भिवंडी परिसरातून जास्तीत जास्त संघ घेण्याच्या प्रयत्नात हे दोन संघ वाढलेले आहेत म्हणून या दोन संघांचे आपसात सामने होणार आहेत अमोलदा